भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक रविवारी सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली. पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या जिल्हा समन्वयक संध्या शारबिंद्रे, मंजुषा कुद्रमूर्ती, तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशीला खरत, दर्शना भोईर, मोनिका महानवर, हर्षदा उपाध्याय, कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, नेत्रा पाटील, आरती नवघरे, प्रमिला पाटील, संगीता कांडपाल, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया मुकादम, मृणाल खेडेकर, वनिता पाटील, संगीता पाटील, रसिका शेट्टे, आरती तायडे, गीता चौधरी, सुहास सिनी शिवणेकर, सुजाता दळवी, शोभा काटे, साधना पवार, मनीषा निकम, राणी म्हात्रे, निर्मला खरच, स्नेहल गोगटे, स्वामिनी मांजरे, विनीता घुमरे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या बैठकीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सगळ्यात आधी आज संबंधित या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही, पण मी वर्षातही आपलं आणि महिला मोर्चाचं मनापासून अभिनंदन करतो की इतकी सगळी शक्ती आमच्यामध्ये आहे याचा आम्हाला परिचय नव्हता, तर तुम्ही करून दिला. आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून अश्विनी ताई असतील, सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जे अक्षरशः अहोरात्र प्रयत्न होत आहे त्याबद्दल मी पक्षाचं आणि महिला मोर्चाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचं वेगवेगळ्या माध्यमातून काम करताय. महिला मोर्चाची आपल्यावरती जबाबदारी आहे, पण काम आपण पक्षाचं करताय, पक्ष वाढवण्याचं काम करताय. पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा जनाधार आपल्या सर्वांच्या कार्याच्या माध्यमातून उभा राहतो, आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेगवेगळ्या मार्गानं एकीकडे आपल्याला पक्षाची आवड आहे म्हणून काम करताय, आपल्याला सामाजिक कार्याची आवड आहे म्हणून काम करताय, आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काम या देशामध्ये उभं राहत आहे. भारतीय जनता पार्टी पूर्वीपासूनच काम करत होती, भारतीय जनता पार्टीचं संघटन पहिल्यापासून होतं, पण मोदींच्यामुळे त्याला जो जनाधार लाभतोय त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत देशातल्या केंद्र सरकारच्या योजना या पोहोचवण्याचं काम राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे राज्य सरकार काम करत आहे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याच्यासाठी पुढाकार घेण्याचं काम हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून आज महिला मोर्चाला मी मनापासून धन्यवाद देतो. महिला मोर्चाचं ही संघटनात्मक बैठक आहे. बूथ रचना आणि सरल ॲप, या सरल ॲपच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या लोकांना जोडून घेणं, सरकारच्या विविध योजना घराघरात पोहोचवणं आणि सर्वसामान्य माणसाला या सरकारी योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय होणं हे आमच्या बैठकीचं उद्दिष्ट आहे प्रामुख्यानं. आणि त्याचबरोबरीत हा समाज जर खऱ्या अर्थानं सक्षम करायचा असेल तर त्याच्या घरामध्ये जो गरजू आहे त्या अनुषंगानं सगळ्या योजना पोहोचल्या पाहिजे. नरेंद्रभाई मोदींचं स्वप्न या देशातला प्रत्येक जण हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक हाताला काम सरकारी योजनेतून देणे शक्य नाही, पण त्याची अशा पद्धतीने जडणघडण करून विविध लोन्सच्या माध्यमातून, मग ते मुद्रा योजना असेल, स्टार्टअप, स्टँडअप इंडियासारखं कर्ज योजना असेल, या माध्यमातून समाज समृद्ध करणं आणि देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत या योजना पोहोचवणं या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी आलो.